गेल्या काही दिवसांपासून कर्जत जामखेड मतदारसंघातील MIDC मंजुरीचा मुद्दा विधानसभेत आमदार रोहित पवार तर विधान परिषदेत आमदार राम शिंदे यांनी चांगलाच उचलून धरलाय. काही दिवसांपूर्वी MIDC मंजुरीसाठी आमदार रोहित पवार विधान भवनाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ भर पावसात आंदोलनाला बसले होते. त्यानंतर महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांना यावर सकारात्मक पाऊल उचलण्याचं आश्वासन दिलं होतं आणि पुढच्या दिवशी अधिवेशनात याची घोषणा करू अशी ग्वाही देखील दिली होती. मात्र त्यानंतर सरकारकडून यावर कोणतंही पाऊल उचलण्यात आलं नव्हतं. तेव्हापासून आमदार रोहित पवार MIDC मागणीसाठी आक्रमक झाल्याचं दिसलं. दरम्यान राज्य सरकार MIDC मंजुरी देत नसल्याने तसेच त्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने कर्जत जामखेड मतदारसंघातील नानस या गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अमर चाऊस यांनी स्वतःच्या रक्ताने थेट उद्योग मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहिलंय. आमच्या हक्काच्या MIDC कृपा करून मंजुरी द्या आणि आमच्या हाताला काम मिळू द्या अशी कळकळीची विनंती अमर चाऊस यांनी पत्राद्वारे उद्योग मंत्र्यांकडे केली. मी आज कर्जत जामखेडच्या MIDC माझ्या स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून ह्या झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी मी ह्या अवलंब केलेला आहे. कारण माझ्या हाताला काम नाही, आमच्या इथल्या युवकाला हाताला काम नाही. युवकाच्या हाताला काम नसल्यामुळे युवक मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या वृत्तीने चाललेला आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो, ह्या अधिवेशनामध्ये आपले रोहितदादा पवार कर्जत जामखेडचे आमदार यांनी विधानभवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ बसून MIDC एक दिवसाचं आंदोलन केलं होतं. परंतु ह्या सरकारला त्याची जाणीव झाली नाही, म्हणून माझ्यासारख्या युवकाला आज स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिण्याची वेळ आली आहे. मी ह्या सरकारला ह्या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, जर तुम्ही आम्हाला MIDC देत नसाल तर येत्या काळात आम्हाला तुम्ही स्वेच्छा मरणाची परवानगी द्या. जर परवानगी नसतं देत तर आम्ही येत्या काळामध्ये तुमच्या आपल्या मुंबई मंत्रालयापुढे आत्मदहन करू.